नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात ठाकरे घराण्याचं कुलदैवत असलेल्या कोणजाई देवीचं मंदिर आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवरात्रोत्सवात मंगळवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी सपत्नी कोणजाई देवीची खण नारळाने ओटी भरून मनोभावे आरती आणि पूजा केली सलग दोन वर्ष कोरोनाच्या महामारीत शासन निर्बंध असल्याने राज ठाकरे आणि कुटुंबियांना नवरात्रोत्सवात येऊन प्रत्यक्ष दर्शन घेता आलं नव्हतं राज ठाकरे दरवर्षी आपल्या कुटुंबियांसह सुधागड तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात हिरवळीने दाटलेल्या आणि कड्या कपारीत वसलेल्या नागशेत विभागातील श्री कोणजाई देवीची मनोभावे पूजा करून दर्शन घेतात राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे पालीत अष्टविनायकाचं प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या श्री बल्लाळेश्वराचंही दर्शन घेतलं राज ठाकरे पालीत येणार म्हटलं की मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह चाहते देखील त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात असंच चित्र यावेळी देखील पाहायला मिळालं बल्लाळेश्वर मंदिर परिसरात राज ठाकरे यांना जवळून पाहण्यासाठी भेटण्यासाठी बोलण्यासाठी तरुण तरुणी आबाल वृद्ध आणि चाहत्यांची मोठी गर्दी उसळली होती वादळवारा लाईव्हसाठी दम्मशील सावंतसह ब्युरो सुधागड नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन